एएम न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे। काँग्रेसच्या उत्तर मुंबईतील उमेदवार उर्मिला मातोंडकर यांचे पती मोहसिन अख्तर मीर हे मुसलमान असल्यानं उर्मिला यांना ट्रोल करण्यात आले। त्यानंतर राजकारणातील महिलांच्या पतीविषयी लोकांमध्ये प्रचंड उत्सुकताही निर्माण झाली आहे। भाजपाच्या फायरब्रँड नेत्या स्मृती इराणी यांच्या इराणी आडनावावरून सोशल मीडियावरती अनेक चर्चा झाल्यात। स्मृती यांच्या कुटुंबाबद्दल हा खास रिपोर्ट। भाजपाच्या अमेठीतील उमेदवार आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या पतीचं नाव आहे जुबिन इराणी। जुबिन हे उद्योजक असून वर्ष 2001 मध्ये त्यांनी स्मृती यांच्याशी लग्नगाठ बांधली आहे। जुबिन इराणींचा हा दुसरा विवाह आहे। स्मृती इराणी यांचे पती जुबिन इराणी हे पारशी समुदायाचे आहेत। जुबिन इराणी हे उद्योजक आहेत। स्मृती आणि जुबिन या दाम्पत्याला दोन अपत्य आहेत। मुलाचं नाव जोहर तर मुलीचं नाव जोईश आहे। स्मृती यांचा जन्म हिंदू कुटुंबात झालाय। त्यांचे वडील पंजाबी तर आई बंगाली आहे। जुबिन यांच्याशी विवाह होण्यापूर्वी त्यांचं नाव स्मृती मल्होत्रा होतं। जुबिन यांचा पहिला विवाह मोना इराणी यांच्याशी झाला होता। मोना इराणींपासून जुबिन यांना शनेल नावाची कन्या आहे। शनेल ही अमेरिकेच्या जॉर्जटाउन विद्यापीठामध्ये विधी शाखेला शिकते। स्मृती इराणी यांनी त्यांची सावत्र कन्या शनेल यांना 3.5 लाख रुपयांचं कर्ज दिलं होतं। वयाच्या 28व्या वर्षी स्मृती या दिल्लीतून लोकसभेसाठी उभ्या राहिल्या। त्यावेळी त्यांची कागदोपत्री संपत्ती 27 लाख रुपये होती। 2003 मध्ये भाजपात स्मृतींनी प्रवेश केला होता। जुबिन इराणी यांच्याकडे 2 लाख रुपयांची फायबर ग्लास बोट आहे। सध्या स्मृती इराणी यांची जाहीर केलेली संपत्ती 4.71 कोटी आहे। 1.75 कोटी चल संपत्ती तर 2.96 कोटी अचल संपत्ती सध्या स्मृती इराणींकडे आहे। 1.45 कोटींची शेतजमीन आणि 1.50 कोटींचं घर त्यांच्या नावे आहे। 6,24,000 रोख 89 लाख रुपये त्यांच्या बँकेत आहेत। 13.14 लाखांची कारही आहे। 21 लाख रुपये मूल्याचे दागिने स्मृतींकडे आहेत। पती जुबिन इराणीकडे 1.69 कोटींची चल आणि 2.97 कोटींची अचल संपत्ती आहे। स्मृती इराणी यांचे पती जुबिन इराणी यांच्यावर जमिनीच्या व्यवहाराप्रकरणी मध्य प्रदेश पोलिसांमध्ये तक्रारही नोंदवण्यात आली आहे। 2017 मध्ये जुबिन यांच्या जमीन गैरव्यवहारावर काँग्रेसनं प्रहार केला होता। उनके आदरणीय पति जो राजनीति में तो नहीं पर खबर में ये लिखा गया है कि उन्होंने वहां की सत्ताधारी पार्टी का दुरुपयोग कर किसी सरकारी जमीन पर कब्जा करने की खबर है। हमारा ये मानना है कि अगर ये खबर सही है तो ये बहुत दुर्भाग्यपूर्ण भी है और मध्य प्रदेश सरकार को इसकी फौरन जांच करनी चाहिए, इसकी तह तक जाना चाहिए और अगर वाकई में ये सच निकले कि श्रीमती स्मृति ईरानी जी के पति ने किसी सरकारी जमीन पर कब्जा किया है तो ना केवल वो कब्जा छुड़ाने की कार्रवाई होनी चाहिए परंतु जो उचित कार्रवाई फौजदारी और दीवानी कानून में बनती है वो भी उन पर लागू होनी चाहिए। महिला उमेदवारांची नावं आडनावं यावर सोशल मीडियावर प्रचंड बनावट व्हिडिओ फिरत असतात। या देशात इंदिरा गांधींचे पती फिरोज यांच्या नावावरूनही एक काळ मोठं राजकीय वादळ उठलंच होतं। मात्र अखेरीस या महिला नेतृत्वांना इतिहासात यशच मिळालंय, कारण नागरिकांचं प्रेम आणि निवडणुकीत कौल या महिलांनी कमी अधिक प्रमाणात मिळवलेलंच आहे। महिलांच्या जातीपाती चर्चेतच विरून जातात हे इतिहासानं सिद्ध केलंय। तृप्ती डिगीकरसह ब्युरो रिपोर्ट एएम न्यूज। एएम न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे।